नमस्कार, मी केदार प्रकाश बारबोले। नुकत्या जाहीर झालेल्या राज्यसेवेच्या निकालामध्ये माझी 6व्या क्रमांकाने निवड झालेली आहे आणि मुलाखतीमध्ये मला 100 पैकी 73 गुण मिळाले आहेत, जे की सध्याच्या एग्झाममधले हायेस्ट गुण आहेत। तर आपण इंटरव्ह्यूच्या बाबतीत, कारण आता बरेचसे इंटरव्ह्यू आलेले आहेत, PSI चे इंटरव्ह्यू सुरू आहेत, टेक्निकल इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलेलं आहे आणि 2022च्या उद्देशानं जे काही मुलं प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी एक गाईडिंग पार्ट ठरावा म्हणून आपण एक इंटरव्ह्यूसाठीचं एक सेशन घेतो आहे। तर सुरुवातीला मी सांगतो की माझा इंटरव्ह्यूचं एकंदरीत अनुभव कसा होता। 2020ला मी माझा पहिला इंटरव्ह्यू दिला होता आणि 2021चा जो इंटरव्ह्यू होता तो माझा दुसरा इंटरव्ह्यू होता राज्यसेवेसाठीचा। 2021ला मला दिगावकर सरांचं पॅनल होतं आणि मला त्यामध्ये 73 मार्क्स आलेले आहेत। तर आपण जे काही माझं प्रिपरेशन होतं त्या प्रिपरेशनच्या दरम्यान ज्या काही मला गोष्टी जाणवल्या की इंटरव्ह्यू आपण कशा पद्धतीनं प्रिपेअर केलं पाहिजे, ते थोडे मी पॉईंट्स काढलेले आहेत, त्या पॉईंट्सच्या माध्यमातून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू। इंटरव्ह्यूसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती पहिली ही गोष्ट आहे की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वेगळं काही करायचं नाही आहे। इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याचदा काय असतं की मुलं वेगळ्या काही गोष्टी करायचा प्रयत्न करतात, पण मी तर असं म्हणेल की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही डिसिजन तुम्ही घेतलेले आहेत किंवा तुमच्या आयुष्याचं जे काही एकंदरीत क्रम आहे, ग्रॅज्युएशन असेल, त्याच्यानंतरचं जॉब असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या आधीचं कॉलेज असेल किंवा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुमच्या आयुष्याशी निगडीत आहेत, या गोष्टींबद्दलच तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत। किंवा तुम्हाला कुठल्या सेवेमध्ये जायचं आहे, कशाला कुठल्या पदाला तुम्ही प्राधान्य देणार आहात, या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यामुळं याच्या बाहेर जाऊन काही प्रिपेअर करण्याची गरज नाही। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये ठरते की जी मुलं नवीन असतात त्या मुलांसाठी मी एक गोष्ट सांगेल की तुमच्याबद्दल जेवढा काही तुम्हाला डेटा गोळा करता येईल सुरुवातीला तो डेटा तुम्ही गोळा केला पाहिजे। फॉर एक्झाम्पल, तुमचं जे काही पूर्ण प्रोफाईल आहे, जे काही तुम्ही MPSC च्या वेबसाईटवरती अपलोड करता ते जे काही प्रोफाईल आहे त्याची एक प्रिंटआउट घ्या आणि त्या प्रिंटआउटवरती जे काही तुमचं डेटा येतो आहे जो इंटरव्ह्युअरच्या समोरती असणार आहे त्याच्या अनुषंगानं प्रश्न निर्माण होऊ शकतात अशा पद्धतीचा डेटा कलेक्ट करा। फॉर एक्झाम्पल, तुमचं 11वी 12वीचं कॉलेज आहे, त्या कॉलेजचं नाव समजा काहीतरी असेल तर त्या नावाच्या अनुषंगानं काही प्रश्न तयार होत आहेत का? आता माझं कॉलेज जे होतं दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर, तर त्या नावावरून काही प्रश्न तयार होत आहेत का? हिस्ट्रीच्या रिलेटेड त्याच्यामध्ये काही अँगल येतो, त्या पद्धतीचा डेटा मला कलेक्ट करावा लागेल। आता माझं समजा ॲड्रेस आहे, ॲड्रेसमध्ये तालुका माढा जिल्हा सोलापूर असं आहे, तर माढा तालुक्याच्या अनुषंगानं काही प्रश्न निर्माण होत आहेत का? जिल्ह्याच्या अनुषंगानं काही प्रश्न निर्माण होत आहेत का? त्यासाठी मला काही डेटा लागेल का? तो डेटा मला असं वाटतं की सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला कलेक्ट करणं गरजेचं आहे। आणि जर असा डेटा तुम्हाला रेडीली अवेलेबल कुणाकडून मिळाला ज्यांनी आधी इंटरव्ह्यूसाठी तयार करून ठेवलेला आहे तर तुम्ही तो साहजिकच वापरू शकता, परंतु काही अशा गोष्टी असतात ज्या तुमच्या प्रोफाईलमध्ये युनिक असतात, जसं की वर्क प्रोफाईल असतं, तुम्ही एखाद्या ठिकाणी काम केलं आहे, जसं की मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलं, तर त्या संदर्भातलं जे काही डेटा असेल तो माझा मला गोळा करावा लागणार आहे। त्याच्यामुळे डेटा कलेक्शन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे। इंटरव्ह्यूच्या दृष्टीनं जर आपण विचार केला की प्रामुख्याने इंटरव्ह्यू कुठल्या गोष्टींवरती होतो, तर मी असं म्हणेल की पहिली गोष्ट जी आहे तुमचं ग्रॅज्युएशन, कारण ग्रॅज्युएशनमध्ये मला असं वाटतं की आयुष्यातला बराचसा भाग तुम्ही एका फील्डला तुम्ही डेडिकेट केलेला असतो, 4 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही पारंगत असणं गरजेचं असतं आणि ग्रॅज्युएशनच्या अनुषंगानं बरेचसे प्रश्न निर्माण होतात, त्यासाठी ग्रॅज्युएशन एक महत्त्वाचा एरिया आहे जिथं क्वेश्चन जाऊ शकतात। दुसरी गोष्ट असते ती म्हणजे तुमचे पोस्ट प्रेफरन्स, आणि पोस्ट प्रेफरन्स म्हणजे तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये करिअर करायला आवडेल। ऑलमोस्ट जवळपास 80% जे काही ट्रान्सक्रिप्ट आपण वाचतो त्याच्यामध्ये हा प्रश्न असतो की तुमचं पदांचा क्रम कसा आहे, तुम्हाला कुठल्या पदाला तुम्हाला प्राधान्य द्यायला आवडेल, त्याच्यामुळं त्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती तुम्हाला काढावी लागेल, त्यावरती एक इंटरव्ह्यू जाऊ शकतो। तिसरी गोष्ट मी अशी म्हणेल की तुम्हाला जर काही प्रिव्हियस तुम्ही जॉब केलेला असेल किंवा सध्या कुठल्या पदावर तुम्ही कार्यरत असाल तर त्या पदाविषयीची इत्यंभूत माहिती, त्या जॉब वर्क एक्सपिरियन्सबद्दलची इत्यंभूत माहिती तुम्हाला असली पाहिजे। त्या अनुषंगानं काही प्रश्न निर्माण होत असतील तर ते प्रश्न तुम्हालासुद्धा टॅकल करता आले पाहिजे, त्याच्या रिलेटेड एक इंटरव्ह्यू जाऊ शकतो। आणि दुसरी एक गोष्ट अशी होऊ शकते की तुमचं जे काही कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, तुमचं गाव असेल किंवा तुमचा जिल्हा असेल, या एरियावरती क्वेश्चन बऱ्यापैकी जाऊ शकतात। म्हणजे एक 4-5 एरिया असे आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला फोकस करावा लागणार आहे, बरोबर। त्या दृष्टीनं आपण डेटा कलेक्शन करणार आहे तुमच्या प्रोफाईलवरती बेस्ड, बरोबर। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात की तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये का वळलात किंवा तुम्ही इंजिनिअरिंग का केलं, असे जे काही प्रश्न असतात ना ते प्रश्न आपण व्यवस्थित उत्तर नाही देऊ शकत। त्यामुळं एक गोष्ट करा की तुमच्या पूर्ण जे काही
आतापर्यंतचा जीवनक्रम आहे त्याच्यामधले जे काही की डिसिजन आहेत ना त्याची टाईमलाईन लिहून घ्या, आणि त्या टाईमलाईनमध्ये तुम्हाला जे काही की डिसिजन वाटतात तुमच्या आयुष्यामध्ये, जसं की 10वीनंतर सायन्स का घेतलं, 12वीनंतर ग्रॅज्युएशनला इंजिनिअरिंग का केलं, किंवा ग्रॅज्युएशननंतर प्लेसमेंट का घेतली किंवा का घेतली नाही, किंवा तुम्ही क्लासेस जॉईन केले की नाही केले, किंवा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं आहे की नाही काय यायचं आहे, किंवा दुसरं काही तुम्हाला फील्ड नव्हतं का, अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ना, जे काही डिसिजन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घेतलेले आहेत ना, तर ते डिसिजन तुम्हाला जस्टिफाय करता आले पाहिजेत. जस्टिफाय इन द सेन्स की त्याच्यामागे लॉजिक काय होतं, आणि ते लॉजिक जे काही तुमचं जेन्युइन आहे ते तुम्हाला तिथं आठवलं पाहिजे. जसं की तुम्ही 11वी 12वीमध्ये जास्त काही एवढं समजत नाही, म्हणजे मलाही हाच प्रश्न पडायचा की मी इंजिनिअरिंग का केलं, तर प्रामुख्यानं त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबातील काही व्यक्तींचा किंवा जे काही असे व्यक्ती माझ्या कुटुंबामध्ये होते, माझे शिक्षक होते, त्यांनी जे काही मला गाईड केलं की चांगले मार्क्स आले की इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर, या दोन गोष्टींपैकी आपण चूज करतो, तर हे झालं माझं जेन्युइन उत्तर. त्याचबरोबर त्या उत्तरामध्ये असा काही अँगल असला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला एक तुम्ही पण त्यावेळेस थोडा विचार करत होता असं तुम्हाला जाणवू शकेल. त्यामुळे या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जेन्युइन जे आन्सर आहे ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, आईवडिलांशी चर्चा करा की मी इंजिनिअरिंग का केली, कशासाठी मला इंजिनिअरिंगला घातलं होतं, अशा पद्धतीचे जे काही डिसिजन आहेत तुमच्या लाईफमधले ते जस्टिफाय करण्यासाठी तुम्हाला थोडा विचार करावा लागणार आहे. बरोबर, हे झालं तुमचं डेटा जो काही आहे तो कलेक्ट करताय तुम्ही. त्यानंतर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रेझेंटेशन. ज्या पद्धतीनं आपल्याकडं MCQ एक्झाममध्ये आपण म्हणतो की चौकट, आपली जो डेटा आहे माहिती आहे त्याची चौकट आपण बनवत असतो, आणि दुसरी गोष्ट लॉजिक बिल्ड करत असतो, त्या पद्धतीनं काहीसं आपण म्हणू शकतो की आपलं जे काही प्रेझेंटेशन आहे, म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर तुमच्याकडे डेटा भरपूर आहे, परंतु त्याच्यातला जो काही विचारलेला प्रश्न आहे आणि इंटेंडेड तुम्हाला जे काही आन्सर आहे, इंटरव्ह्युअरला जे पाहिजे ते उत्तर आहे ते देण्यासाठी त्यातले मोजके शब्द वापरून ते उत्तर कमीत कमी शब्दांमध्ये कसं कन्व्हे करता येणं, त्याला मी रिप्रेझेंटेशन किंवा प्रेझेंटेशन म्हणेल. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ठरते की मी तुम्हाला एक सरळ एक्झाम्पल देतो. आता मी सहकार क्षेत्रामध्ये सध्या ट्रेनिंग घेत आहे, आणि जर मला प्रश्न विचारला की महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रापुढे कोणकोणती आव्हानं आहेत किंवा कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत असा जर मला प्रश्न विचारला, तर माझ्याकडे डेटा भरपूर आहे, मी प्रिपेअर पण करून ठेवलेलं आहे, परंतु मी जर एकदम असं ब्लफ करायला लागलो, काही बोलायला लागलो, तर समोरच्याला समजत नाही की नेमकं काय म्हणायचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उत्तर हे मुद्देसूद असलं पाहिजे आणि ते व्यवस्थित समोरच्याकडं कन्व्हे झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी असं सांगेल की सर, सहकार क्षेत्रामध्ये विविध समस्या आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जाणवणारी पहिली समस्या मला अशी सांगायची वाटते की जे काही प्रोफेशनलिझम आपण ज्याला म्हणतो, तर ते सहकार क्षेत्रामध्ये प्रोफेशनलिझम नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की LPG रिफॉर्म्स आले, त्याच्यानंतर प्रायव्हेटायझेशन वाढायला लागलं, आणि त्याला टक्कर देण्यासाठी ज्या काही गोष्टींची कमतरता सहकार क्षेत्रामध्ये पडते त्याची परिपूर्तता सहकार करू शकलं नाही. त्याचबरोबर मला तिसरी समस्या जाणवते की पॉलिटिसायझेशन जे काय आहे सहकाराचं ते बऱ्यापैकी झालेलं आहे, त्यामुळं सहकार कुठंतरी अडकून पडला आहे. आता या ज्या काही मी तीन समस्या सांगितल्या त्या अगदी मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये सांगितल्यामुळं समोरच्या व्यक्तीला ते चांगल्या पद्धतीनं कन्व्हे झालं आणि समोरच्या व्यक्तीला ते लक्षात आलं की नेमक्या समस्या काय. बऱ्याचदा आपण काय करतो की निबंध ज्या पद्धतीनं असतो त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळं त्या गोष्टी लक्षात येत नाहीत की तुम्हाला नक्की बोलायचं आहे काय. यासाठी प्रेझेंटेशनवरती काम करणं फार महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये काम कसं करायचं, प्रेझेंटेशनमध्ये जर बघायचं म्हटलं तर तुम्हाला प्रथमतः आता क्वेश्चन शोधावे लागतील की मला कुठल्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातील. आता फॅक्च्युअल क्वेश्चन असतील तर तुम्ही उत्तर देऊ शकता, पण ज्यावेळेस ओपिनियन बेस्ड क्वेश्चन येतात किंवा अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात की जिथं तुम्हाला विचार करून उत्तर द्यायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला अशी सवय स्वतःला लावली पाहिजे की मला कुठलाही प्रश्न विचारला तर तो जो काही प्रश्न आहे तो मी सुरुवातीचे 15-20 सेकंद किंवा 10 सेकंद मी तो आकलन करून घेईल आणि नेमकं याच्यामागं विचारणाऱ्याच्या इंटेन्शन काय आहे आणि त्याला उत्तर काय अपेक्षित आहे हे माझ्या डोक्यात तयार झालं पाहिजे. आणि त्यानंतर स्पेसिफिक क्वेश्चनला जे काही त्याची कारणं असतील किंवा जे काही उत्तर असेल ते मुद्द्यांच्या स्वरूपांमध्ये मी कशा पद्धतीने मांडू शकेल याची सवय आत्तापासून लावली पाहिजे. नॉर्मली जरी तुम्ही बोलत असाल तरी ते मुद्देसूद बोलणं तुमचं वाटलं पाहिजे. यासाठी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. मित्रांबरोबर गप्पा मारत असताना अशा पद्धतीनं तुम्ही बोललं पाहिजे की जेणेकरून जे काही विचारलं आहे ते लक्षात घ्या आणि मग बोला. त्यामुळं प्रेझेंटेशन मी म्हणेल की सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर इंटरव्ह्यूमध्ये कुठला असेल तर तो प्रेझेंटेशन आहे. डेटा तर तुम्हाला लागणारच आहे, डेटाशिवाय तुम्ही बोलू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, रशिया युक्रेन वॉर आहे, त्या संदर्भातलं जे काही कीवर्ड्स आहेत ते तुमच्या आले पाहिजेत. नाटो काय आहे, त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन किंवा डिप्लोमॅसी, असे जे काही शब्द आहेत, ह्युमॅनिटेरियन एड, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सापडतील आणि याचा वापर करून तुम्हाला प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीनं बनवायचं आहे. त्याशिवाय तुमचा इंटरव्ह्यू, मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना त्या इंटरव्ह्यूसाठी फार महत्त्वाच्या आहेत. आता तिसरी एक गोष्ट महत्त्वाची मला इंटरव्ह्यूच्या दृष्टीने वाटतं की इंटरव्ह्यूच्या दिवशी जे काय आहे की तुम्ही कशा पद्धतीचं तुमचं एकंदरीत
वेशभूषा असेल, केशभूषा असेल, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. अटायर तुमचा जो काय, तुमचे कपडे कसे घातलेत तुम्ही. मी असं म्हणणार नाही की दिसण्यावरून मार्क्स वगैरे दिले जातात, परंतु नीटनेटकेपणा हा असला आला पाहिजे. कारण तुम्ही एक अधिकारी म्हणून काम करत असताना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला रिप्रेझेंट करताय, त्यावेळेस तुमच्यामधून ते दिसलं पाहिजे. त्यासाठी नीटनेटकेपणा असला पाहिजे. मी माझं जर म्हटलं तर मी ब्लेझर घातलं होतं, आणि मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की ब्लेझर घातलं तर हायर क्लासचा विद्यार्थी वाटतो, किंवा मग ते बायसनेस असू शकतो. पण मला असं वाटतं की ब्लेझर घातल्यामुळे मला बराचसा फायदा झाला, की एकंदरीत बऱ्यापैकी काय होतं की कधीकधी इंटरव्ह्यूवर इंटरव्ह्यू घेऊन घेऊन बोर झालेला असतो, मग त्याला काहीतरी नाविन्यता वाटावी म्हणून पण अशा गोष्टी मला वाटतं की त्या फायद्याच्या ठरतात. आणि तुम्ही एक त्यांचं अटेन्शन कॅच करता, आणि त्यानंतर मग जे काही प्रश्न विचारायचे आहेत ना तुम्हाला, त्यानंतर ते प्रश्न येतात. परंतु अटेन्शन कॅच करणं, त्याच्यासाठी ब्लेझर किंवा टाय या ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत. 2020 इंटरव्ह्यूच्या वेळेस मी बघितलं की टायचं प्रमाण फार कमी होतं, अगदी नगण्य होतं. मी त्यावेळेस टाय घातला होता. आणि 2021 वेळेस ब्लेझरचं प्रमाण अगदी नगण्य होतं, दिवसातून 2-3 मुलं असायचे. त्यामुळं अटेन्शन कॅच करणं, ज्याला आपण म्हणतो, ते चांगल्या पद्धतीनं इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यामुळं अटायर जो आहे तुमचा, तो अगदी व्यवस्थित असला पाहिजे. मी असं म्हणणार नाही की सगळ्यांनी ब्लेझर घाला, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी घाला, ज्यांना टाय घालायचं शक्य आहे त्यांनी घाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या डेवरती डेच्या दिवशी ते नका करू. तुम्ही त्याच्या आधी प्रॅक्टिस करा, कमीत कमी 10 तरी तुम्ही टाय घाला. आणि तुम्हाला एक तास टाय बांधून बसल्यानंतर कसं वाटतंय, कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. कम्फर्टेबल वाटत नसेल तर नवीन प्रयोग नका करू. त्यामुळं तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यानंतर बरेचसे लोक असा प्रश्न विचारतात की मॉक दिले पाहिजेत की नाही. माझं वैयक्तिक सांगतो की मी मॉक दिलेत, परंतु इंटरव्ह्यूच्या इमिडिएट आधी 1-2 दिवस मला मॉक देणं शक्य झालं नाही. पण मी असं सांगेल की मॉकमध्ये 2 स्ट्रॅटेजी असू द्या, एक लाँग टर्म असू द्या, एक शॉर्ट टर्म असू द्या. लाँग टर्ममध्ये म्हणजे इंटरव्ह्यू समजा 2-3 महिन्यानंतर शेड्यूल होणार आहे, तर तुम्ही आत्ता इंटरव्ह्यू एखादा मॉक द्या आणि एकदम विदाऊट प्रिपरेशन मॉक द्या. मी बऱ्याच वेळा 2-3 मॉक असे दिले की विदाऊट प्रिपरेशन दिले, आणि माझ्या ज्या काही माझ्या स्वभावामुळं किंवा नॅचरली ज्या काही चुका होत्या त्या चुका मी त्या मॉकमधून शोधल्या. जसं की मी एका ठिकाणी मॉकला गेलो होतो, तर एंट्री करताना मी खिशामध्ये हात घालून एंट्री केली. मग त्यांनी लोकांनी सांगितलं की जे काही इंटरव्ह्यू घेणार होते की तुम्ही अशा पद्धतीने एंट्री नाही करू शकत. तर ते जे काय आहे ते माझ्या कायम डोक्यात बसलं की मी प्रिपरेशन नाही केलं तर माझ्या स्वभावामुळं काही चुका होणार आहेत, किंवा बसल्यानंतर पायांची हालचाल करणं अशा पद्धतीच्या चुका आहेत. तुम्हाला एकदम जो तुमचा विदाऊट प्रिपरेशन जो मॉक असतो त्याच्यामध्ये या चुका तुम्हाला प्रामुख्यानं जाणवतात. त्यामुळं मॉक हा इंटरव्ह्यूच्या 2-3 महिने आधी दिला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला इम्प्रूव्हमेंटला वाव मिळेल. आणि 2-3 दिवस आधी जे काही तुम्ही मॉक देता त्याच्यामध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी सांगितल्या जातात की जे तुम्ही 2-3 दिवसामध्ये नाही बदलू शकत. मग निगेटिव्हिटी येऊ शकते, तुम्हाला असं वाटू शकतं की यार ह्या गोष्टी तर एकदम म्हणजे मला तर ते जमणारच नाही 2-3 दिवसामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला. त्याच्यामुळं इंटरव्ह्यूच्या 2-3 दिवस आधी जे काही तुम्ही मॉक देतात त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टींना किती सिरियस घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. परंतु मी तर असं म्हणेल की 2-3 महिने आधी एक मॉक द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती वर्क करा. 2-3 महिन्यानंतर मग प्रॅक्टिस झाली की एक आपण कशा पद्धतीनं बोलतो आहे, इंट्रोडक्शन कसं करतो आहे, यासाठी 2-3 दिवस आधी मॉक देऊ शकता. परंतु त्याच्यामधून इम्प्रूव्हमेंट होणं मला असं वाटत नाही की तिथं ते अपेक्षित आहे तुमच्याकडून. म्हणून हे झालं मॉकच्या संदर्भात. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण प्रिपेअर किती करायचं. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या बाबतीत बऱ्याचदा प्रश्न निर्माण होतो की समजा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे तर किती डेपपर्यंत आपण गेलं पाहिजे. जसं की मला असे प्रश्न पडायचे की तसं माझं मेकॅनिकल ग्रॅज्युएशन फार चांगलं होतं, परंतु किती डेपपर्यंत आपण रिव्हिजन केली पाहिजे. तर मी असं म्हणेल की जे काही एक सामान्य व्यक्ती आहे जो तुमच्या ग्रॅज्युएशनमधून नाही आहेत, त्याला जे काही प्रश्न पडत आहेत ग्रॅज्युएशन संदर्भात ते प्रश्न प्रिपेअर करा. आणि त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन जे काही प्रश्न असे आहेत की जे ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला सोपे वाटायचे त्या प्रश्नांची रिव्हिजन करा. फार डेप्थमध्ये तुम्हाला माहीत असणं अपेक्षित नाही आहे. ॲप्लिकेशन बेस्ड तुमच्या ग्रॅज्युएशनचं कुठं काही असेल, मेकॅनिकल असेल तर ई व्हेकल आहे, त्याचबरोबर हायड्रोजन फ्युअल असेल, किंवा त्या अनुषंगानं ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी सध्या येत आहेत ते जे काही सामान्य व्यक्तीला प्रश्न पडतात त्या पद्धतीचे प्रश्न तुम्ही ग्रॅज्युएशनवर प्रिपेअर केले पाहिजेत. आणि एक थोडंफार जे काही सोप्या गोष्टी आहेत ग्रॅज्युएशनमध्ये त्या एक गोष्टी तुम्ही प्रिपेअर केल्या पाहिजेत. त्याच्यामुळं कारण इंटरव्ह्यूचं तसं बघायला गेलं तर आपण लिमिटेड नाही करू शकत. प्रिपरेशन करायचं म्हटलं तर मग 1 वर्ष पण इंटरव्ह्यूला पुरणार नाही, परंतु आपल्याला कमी वेळेमध्ये प्रिपरेशन करायचं आहे. त्याच्यामुळं अगदी लिमिटेड गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ज्याच्यावरती प्रश्न येण्याची संभाव्यता जास्त आहे. पुढं आता प्रिपरेशनमध्ये फायदा कशाचा होतो, तर मला प्रामुख्यानं फायदा झाला इंटरव्ह्यू जे काही टेलिग्रामवरती चॅट असायचे व्हॉईस चॅट त्याच्यामध्ये बऱ्याचदा डिस्कशन व्हायचे, प्रश्न विचारले जायचे, त्याला उत्तर दिले जायचे. त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं सहभागी व्हायचो. आणि इंटरव्ह्यू टेलिग्रामच्या चॅटवरती जे काही मॉक इंटरव्ह्यू पण काही लोक घेत होते त्या पद्धतीने मी प्रिपरेशन केलं, जेणेकरून तिथं मला बोलण्याची सवय लागली. आणि मी जे म्हणतो की एक मुद्देसूद उत्तर जे आपण तयार करून बोलतो
ते मुळात इथं तयार करून वाटू शकतं, पण इंटरव्ह्यूच्या दिवशी तुम्हाला नाही वाटणार ते तयार करून, कारण साहजिक एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्तर देताय हे प्रत्येक व्यक्तीला आवडत असतं. त्यामुळं ते उत्तर तुम्ही इथं टेलिग्राम चॅटवरती असेल किंवा मित्रांशी गप्पा मारत असताना की उत्तर कशा पद्धतीने दिलं पाहिजे याचीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. मला एक महत्त्वाची गोष्ट इंटरव्ह्यूच्या ओव्हरऑल याच्यामध्ये अशी वाटते की तुमच्या ज्या काही सवयी आहेत ना त्या सवयी चांगल्या असल्या पाहिजेत. सकाळी लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, योगा असेल, मेडिटेशन असेल, अशा गोष्टी ह्या इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही केल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी किंवा मोटिवेटेड राहण्यासाठी या गोष्टी फायद्याच्या ठरतील. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझं 92 किलो वजन होतं आणि ते मी जवळपास 15 किलो वजन कमी केलं, आणि इंटरव्ह्यूच्या दिवशी म्हणजे मी ज्यावेळेस वजन केलं होतं इंटरव्ह्यून आल्यावर त्यावेळेस ते जवळपास 76 किलो होतं. त्यामुळं ती एक महत्त्वाची गोष्ट ठरते की तुमच्या सवयी चांगल्या असल्या पाहिजे, जेणेकरून ते तुमच्या बोलण्यातून रिफ्लेक्ट होतं, इंटरव्ह्यूमध्ये ते दिसतं की तुम्ही किती प्रिपेअर करून आलेला आहात. शेवटी आपण एक गोष्ट बघू की काही मिसकन्सेप्शन आहेत इंटरव्ह्यूच्या बाबतीत. पहिली गोष्ट तर पॅनल कोणतं येतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे पॅनल आलं तर मार्क जास्त येतात, ते पॅनल आलं तर मार्क कमी येतात. आता याच्यामध्ये आपण जास्त जाणार नाही की खरंच असं होतं का नाही, पण मी एक म्हणेल की पॅनल कोणतंही असेल तर त्या पॅनलची जी काही रेंज आहे तिथले हायेस्ट मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत, कारण बरेचसे पॅनलमध्ये चांगले मार्क्स दिलेले आहेत. प्रत्येक पॅनलचा हायेस्ट जर आपण बघितला तर तो कुठेतरी 65, 70 किंवा 70 पेक्षा जास्त अशा पद्धतीने दिलेले आहेत मार्क. तर हायेस्ट मार्क त्या पॅनलचे आपल्याला मिळवायचे आहेत ना, त्याच्यासाठी प्रिपरेशन गरजेचं आहे. त्याच्यामुळं असं नसतं की पॅनल आलं म्हणून मला मार्क कमी आले. दुसरी गोष्ट आहे ड्युरेशन, इंटरव्ह्यूचं ड्युरेशन. बऱ्याचदा लोक इंटरव्ह्यू देऊन येतात आणि असं वाटतं की नाही मार्क मला कमी येतील, पण माझा स्वतःचा अनुभव सांगतो माझा इंटरव्ह्यू 15 मिनिटापेक्षा पण कमी झाला, परंतु मला मार्क हे हायेस्ट मार्क मिळाले. तिसरी गोष्ट आहे फॅक्च्युअल क्वेश्चन. आता बऱ्याचदा क्वेश्चन असे विचारले जातात की त्याचं आपल्याला उत्तर जमत नाही, बरोबर, म्हणजे फारच फॅक्च्युअल गोष्टी असतात. आता माझं याच्यामागचं एक रिझनिंग असं की बऱ्याचदा अगदी तुम्हाला आकडे वगैरे विचारले जातात, GDP पूर्ण आकडा सांगा, किंवा यावर्षी ज्वारीचं उत्पादन किती झालं किलोमध्ये, किंवा जे काही क्विंटल असेल टन असेल त्याच्यामध्ये सांगा. तर मला असं वाटतं की या गोष्टी माहीत असणं अपेक्षित नाही आहे, तिथं ते हे चेक करत असतील की तुम्ही खरं बोलताय की खोटं बोलताय. त्याच्यामुळे या ठिकाणी जर माहीत नसेल तर सॉरी सर मला माहीत नाही, सॉरी सर मी माहीत करून घेईल, अशा पद्धतीचे उत्तर तुम्ही दिले पाहिजेत. आणि ज्यावेळेस तुम्हाला नकार द्यायचा आहे इंटरव्ह्यूमध्ये तर नकार देण्याच्या पण पद्धती असतात. ज्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे परंतु तुम्हाला त्या आठवत नाही आहेत त्यावेळेस ते तसं सांगा की सॉरी सर माझी रिव्हिजन नाही झाली, किंवा मला ते रिवाईज नाही करता आलं त्यामुळे सर मला ते आठवत नाही. जेणे म्हणजे जास्त करून ग्रॅज्युएशनचे काही प्रश्न असतात त्या संदर्भात हे असू शकतं. दुसरी गोष्ट अगदीच नवीन गोष्ट आहे, टेक्नॉलॉजी वगैरे एखादी नवीन आहे तुम्ही ऐकलेलीच नाही आहे त्या संदर्भात प्रश्न येऊ शकतात. त्यावेळेस तुम्ही सरळ सांगितलं पाहिजे की सॉरी सर हे काही माझ्या वाचनांमध्ये आलेलं नाही, पण मी या संदर्भात माहिती करून घेईल. अशा पद्धतीने नकार देण्याच्या काही पद्धती असतात, त्या स्वतःच्या स्वतः डेव्हलप करा. इतरांकडून काही गायडन्सनी घेता आल्या तरी पण घेऊ शकता. आता शेवटी एक गोष्ट सांगतो की टेलिग्रामच्या माध्यमातून बरेचसे ग्रुप आहेत ज्याच्यावरती चॅटवरती प्रिपरेशन किंवा गायडन्स अशा पद्धतीच्या गोष्टी चालतात. माझा स्वतःचा पण एक चॅनल आहे ज्याच्यावरती मी म्हणजे डेली नाही घेत, पण जसा वेळ मिळेल तसं मी सेशन अर्ध्या तासाचे एक तासाचे घेत असतो. त्या संदर्भातली जी काही लिंक आहे ती कमेंट बॉक्समध्ये मी सरांना टाकायला सांगेल. आणि मला असं वाटतं की इंटरव्ह्यूच्या बाबतीत जे काही आपण सध्या बोललो आहे याच्यामधून तुम्हाला एक डायरेक्शन मिळेल की कशा पद्धतीने इंटरव्ह्यूला फेस केलं पाहिजे किंवा कुठून सुरुवात केली पाहिजे. आणि इंटरव्ह्यूच्या बाबतीत एक शेवटी एक गोष्ट सांगतो की मला जे काही मार्क मिळालेत ते युनिक आहेत, आणि त्याच्यासाठी तुमचं प्रिपरेशन पण तसं युनिक असलं पाहिजे. आणि जे काही सध्या इंटरव्ह्यू सुरू आहेत त्या लोकांसाठी किंवा 22 जे काही इंटरव्ह्यू देणारे लोक आहेत या सर्वांसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.